नेटवर्क पहिल्या पुस्तकात या ठोकळ्यामध्ये ज्या चार होळी नाही आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच गोष्टी ॲड करायच्या किंवा आपल्या नोट्समध्ये यायच्या म्हणजे हे पुस्तक जवळपास दोनशे साठ नऊशे साठ पेजेसचा आहे त्याच्यात अजून आपण नोट्स काढू आणि नोट्स कशा काढायच्यात काय अभ्यास करायचा आहे कशा हे पुस्तक वाचायचं आहे कुठल्या ओळीवरती अंडरलाईन करायची आहे कुठे लिहायचं आहे कशावरती फोकस करायचं आहे कमी पेजेसमध्ये कशा नोट्स काढायच्या आहेत क्वालिटी नोट्स कशा काढायच्या आहेत हे पूर्ण पुस्तक हे नऊशे साठ पेजेस आपल्याला सांगणार आहे आणि परीक्षेच्या आधी एकदम टेन्शन येतं आता काय वाचू उद्या परीक्षा आलेली आहे नेमकं काय करू मेरकोश समज मेनही रहा आहे मी काय करू त्यासाठी हे पुस्तक जबरदस्त आहे आणि पण याचं वाचन कसं करायचं आहे याच्यासाठी हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण तुम्ही पाहणं गरजेचं आहे नमस्कार वेलकम टू स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन e प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण एकनाथ पाटील तात्याचा जो ठोकळा आहे तो सरळ सेवा असेल एम पी एस सी असेल कंबाईन असेल किंवा कुठल्या पण स्पर्धा परीक्षेसाठी आहे ओके जिथे सामान्य ज्ञान म्हणून हे विषय येत आहेत ओके इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र सगळं काही असेल एकनाथ पाटील तात्याचा एकतीसवी आवृत्ती आपण बघणार आहोत हा व्हिडिओ बघत असताना तुमच्याकडे तीच आवृत्ती म्हणजे कोणाकडे जुनी आवृत्ती असेल किंवा याच्या पुढे पण आवृत्ती येत राहतील नेमका वापर कसा करायचा आहे किंवा नेमकं मी वाचू कसं हो? एम पी एस सीसाठी कसं वाचू कंबाईनसाठी कसं वाचू सेवेसाठी से वेगवेगळ्या एक्झाम आहेत सध्या टी सी एस आय बी बी एस पॅटर्न घेत आहे नेमका अभ्यास कसा करू एकदम पिन पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी ज्याच्यातून कवर होतील हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघायचा आहे तुमच्याकडे दुसरा पण कुठल्याही पब्लिकेशनचा ठोकळा असेल म्हणजे हाच असेल असं नाही वेगळा असू शकतो मग तो पण कसा वापरायचा आहे काय गोष्टी करायच्यात अंडरलाईन कुठे करायची आहे नोट्स काढायच्यात काय त्याचा कसा उपयोग करायचा आहे काय गोष्टी करायच्या तर हा जो हे तुम आहे याच्यात जवळपास आता बारा पॉईंट्स आहेत पण बारा पॉईंट्स हे सॉरी बावीस पॉईंट्स आहेत पण बावीस पॉईंट बघून टेन्शन घेऊ हो नका याच्यामध्ये जर बघितलं इथे भारत सरकारच्या योजना याच्यामध्ये बा इकडे बघा हे बाराच विषय आहेत ओके आता बाकी इकडे आपण फिजिक्स केमिस्ट्री धरू याच्यात पण काही आता भूकोलचे दोन भाग केले आहेत इतिहासचे दोन भाग केले आहेत ओके असे सात ते भाग याच्यामध्ये जवळपास आहेत सात ते आठ भाग आहेत ओके आपण पेन बदलूयात फक्त पेनचा कलर ओके हां चला डन क्लिअर झालं आता महत्त्वाची गोष्ट आहे की आता मी वाचू कसं पहिल्यांदा काय आहे नागरिकशास्त्र आहे त्याच्यानंतर पंचायत राज आहे त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास एकदम सुरुवातीचा जो विद्यार्थी आहे की ज्यांना नवीन अभ्यास करतो आहे त्यांना पण हे वापरायचं का तर हो पण त्याच्या आधी त्याने काही रेफरन्स मटेरियल वाचणं गरजेचं आहे म्हणजे ही पुस्तकाचा वापर काय करणार आहे या पुस्तकाचा एक जबरदस्त वापर आहे की तुम्हाला नोट्स काढण्याची गरज पडणार नाही की उगेच नोट्स काढायला हे पुस्तक घे तीन पुस्तक घे हे जे पुस्तक आहे जवळपास नऊशे साठ पेजेस सा आहेत हे नऊशे साठ पेजेस म्हणजे तुमच्या नोट्स आहेत ऑलरेडी या नोट्स आहेत ओके okay? तुम्ही व्ह्यू कराल तुम सुन पर, तुम कुटले सेल, तर तुम्हाला दिसून जाईल कुठे कुणाकडे पण कुठल्याही लायब्ररीत तो मिळून जातो किंवा कुठल्याही दुकानात स्पर्धा परीक्षेत दुकान असेल तर एकनाथ पाटील त्याचा ठोकळा असतोच ओके जेव्हा तुम्ही बघाल ते पूर्ण नऊशे साठ म्हणजे काय की तुमचं आजपासून जोपर्यंत तुम्ही पोस्ट मिळताय तोपर्यंत हा जवळपास शंभर वेळा रिव्हिजन होईल रिव्हिजन म्हणजे लाईन टू लाईन न वाचणं ओके शंभर वेळा जवळपास तुम्ही व्हाल म्हणजे आता सरळसेवा करत असाल तर एक दहा वेळा होऊन जाईल पण एम पी एस सी वगैरे करत okay? असाल तर शंभर वेळात आरामशीर होऊन जाईल ओके okay? म्हणजे पहिल्या वेळेस पूर्ण वाचायला महिना दोन महिने लागतील पण नंतर काय एक आठ दिवसात म्हणजे जेवढं येत नाही तेवढं जेवढं अंडरलाईन नाही जेवढं हार्ड हार्ड आहे तेवढंच ओके तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की पंचायत राज आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे तुम्ही जेव्हा कंबाईन करत असाल तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यावरती जास्त भर आहे मग लगेच तुम्हाला ते पूर्ण फॉर्मॅटमध्ये मिळेल म्हणजे ज्या ज्या भागावरती प्रश्न आहे आजपर्यंत एकतीसवी आवृत्ती आलेली आहे ती त्या गोष्टी त्याच्यात ॲड पण झालेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये समाजसुधारक बघाल तर जवळपास या एडिशनमध्ये एकोणतीस समाजसुधारक आहेत ओके okay? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले राजेश शाहू महाराज किंवा अजून काही समाजसुर असे आहेत की ज्यांच्यावरती एम पी एस प्रश्न आला आहे अजून समाजसुधार काय त्यांच्यावरती पण प्रश्न आला आहे पण याच्यामध्ये जे डिटेल पद्धतीनं दिलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला लिहित बसायचं काम नाही की अरे इकडून नोट्स काढ तिकडून नोट्स काढ ओके म्हणजे ह्या आणि भूगोलसाठी असेल इतिहासासाठी असेल की आपण ॲडिशन करायची गरज नाही की अरे हां हे ही गोष्ट लिहून घेतो काहीच गरज नाही तुमच्याकडे ऑलरेडी नऊशे साठ पेजेस आहेत आणि ते मल्टिपल टाईम तुम्ही वाचणार आहात ही खूप कृशल गोष्ट आहे एम पी एस सी असाल किंवा सरसेवा करत असाल आपलं लिहिण्याचं जे वर्क आहे का ते नाही आहे तुमच्याजवळ आता हे माझ्याजवळ आहे ओके ही जे आहे याची जाडी जा आहे हे पुस्तक तुमच्याजवळ असणार की असं मग तुम्ही याला उघडणार ओके लगेच हां काय रे हां आता समजा तुम्ही आरोग्य हे मानवी आरोग्य वाचताय लगेच तुम्ही बघणार की अरे हां याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मग हे पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे मग याच्यात जे आहे ते आपण दुसऱ्या पुस्तकातून रिपीट वाचण्याची गरज आहे का अजिबात नाही मग त्याच्यात जे आहे म्हणजे दुसऱ्या पुस्तकात ते याच्यात लिहून काढण्याची गरज आहे का नाही मग याच्यातून हे हे तुमचे नोट्स बनेल म्हणजे नऊशे साठ पेजेस आपल्या लिहिण्याचे वाचतील काय म्हणतोय मी लिहिण्याचे वाचतील आणि आपल्याला रेडीमेड नोट्स भेटत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेपर्यंत मल्टिपल टाईम रिव्हिजन होईल म्हणजे कसं काय जर तुम्ही दररोज एक तास जर हे वाचलं म्हणजे कुठली पण एक्झाम असो एम पी एस सी असो कंबाईन असो सेवा से जेव्हापासून घेतलं त्या दिवशी एक्झामपर्यंत आरामशीर याच्या जवळपास भरपूर रिव्हिजन होतील एम पी एस सी करणारा विद्यार्थी तर शंभर वेळा रिव्हिजन करेल आरामशीर करेल ओके म्हणजे असं नाही की शंभर वेळा वाचल्यानंतरच होईल दहा वेळा वाचल्यानंतर पण काम त्याचा तमाम होऊन जाईल ओके पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांकडे काय असतं की भरपूर जणांकडे हे पुस्तक असतं ओके पण वाचायचं आहे कसं हे कोणी सांगत नाही आपण कोणाला विचारत नाही आपण घेतो पहिल्यापणापासून शेवटपर्यंत वाचतो कुठे अंडरलाईन करतो आता या पुस्तकात अंडरलाईन कुठे करायची आहे ओके पहिल्या पाच ते दहा रिडिंगपर्यंत अंडरलाईनच नाही करायची ओके मग जेव्हा आपण परफेक्ट झालो पूर्ण जुने प्रश्न एकवीस हजार प्रश्न संचे किंवा आपण जे काही प्रश्न असतील एम पी एस सीचे असतील सरळसेवेचे ते पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला कळेल की अरे या पॉईंटवरती आहे म्हणजे दहा रिडिंग या याच्या पूर्ण याच्या म्हणजे नऊशे साठ पेजेस पूर्ण प्रत्येक टॉपिक असं हे दहा दहा हे दहा दहा असं रिव्हिजन करून ज्यावेळी होईल का त्या अकराव्या वेळेस याला अंडरलाईन करायचे कारण की पुस्त का पुस्त या पुस्तकात सगळंच कामाचं आहे मग प्रत्येक पुस्तक या लाईनला जर आपण असे अंडरलाईन करत राहू तर हे सगळं म्हणजे ते पुस्तक काळभांड्र होऊन जाईल ओके ही खूप कृशल गोष्ट आहे आता जर बघितलं आपण नागरिकशास्त्रासारखा भाग आहे किंवा त्याच्यामध्ये भारतीय राज्य व्यवस्था आहे प्रशासन आहे तर याच्यात काही कायदे आहेत मग आपण त्याची नोट्स काढायची गरज आहे का रे लिहि सोळावा कायदा कशाचा आहे सतरावा कायदा कशाचा आहे म्हणजे आपण ज्या शॉर्ट नोट्स काढतो ऑलरेडी आपलं हे पुस्तक शॉर्ट नोट्सचं काम करत आहे मग आपल्याला काय करायचं आहे याच्यात जे नाही आणि अजून शॉर्टमध्ये जर काढायचं आहे म्हणजे नोट्स कशा कशा काढायच्यात नोट्स कशा काढतात हे ज्या व्यक्तीला कळत नसेल त्यांना हे पुस्तक वापरायचं आणि ह्या ऑलरेडी नोट्स म्हणून रीड करायच्या आणि याच्यात जे नाही आणि आपल्याला जे आता पाठ करायचं आहे जे लक्षात राहत नाही आहे त्याची तुम्ही वेगळी नोट्स करू शकता म्हणजे शॉर्टमध्ये पण कसं द्यायचं आहे म्हणजे बरेच जणां म्हणतात ना की मोठे मोठे आम्ही पुस्तकं लिहू पण जेव्हा शॉर्ट लिहायचं असतं का ओके म्हणजे एम यू पी एस सी असेल रायटिंग असेल की आता एम पी एस सी पण रायटिंग होणार आहे दीडशे शब्दात लिहा लिहू शकत नाही मग ते लिहिणंच थांबवत आहे दीडशे शब्द मोजत बसत आहे पण आधी आपण लिहिणं गरजेचं आहे ओके मग मोजायचे शब्द झाले दोनशे मग कमीत करू हे तसंच आहे एकतीसवी एडिशन आलेली आहे मल्टिपल टाईम ॲडिशन झालेलं आहे एक्झाम झाली टाक क्वेश्चन बघ त्याच्यावरती महत्त्वाची गोष्ट हे अपडेट होत गेलेलं आहे आणि हे पुस्तक म्हणजे आता हे नाही की एक जबरदस्त ग्रंथ आहे स्पर्धा परीक्षेचा ओके एकतीस एडिशन आहे कित्येक वर्ष झाले याच्यात ॲडिशन होत आहे याची रिव्हिजन झालेली आहेत याच्यात करेक्शन चेक केलेली आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आता महाराष्ट्राचे समाजसुधारक याच्यामध्ये जवळपास एकोणतीस समाजसुधारक आहेत काही समाजसुधारक पाच दहा ओळी दिलेल्या आहेत पण त्या पाच दहा ओळीवरती पण प्रश्न आहे मग तुम्ही म्हणाल की ह्या पाच दहा ओळी पण ह्या आधी महत्त्वाच्या आहेत हे एकोणतीस समाजसुधारक याच्यात जवळपास दिलेले आहेत ते एकोणतीस आधी नीट करायचे बरेच जण म्हणतील भरपूर भर समाजसुधारक आहेत असे शंभर दीडशे समाजसुधारक आहेत एम पी एस पण जवळपास मला वाटतं आज आजच्या एक दोन हजार तेवीसच्या याच्यामध्ये दोनशे त्रेसष्ट प्रश्न विचारलेत मग त्याच्यात तर भरपूर समाजसुधारक असतील की हो मलाही मान्य आहे पण ह्या पुस्तकात जवळपास इथे इथे जवळपास एकोणतीस सुधारक आहेत ते एकोणतीस समाजुधारक आधी नीट करायचं आहे आणि त्याच्यात पण काही समासुधारक एकदम जास्त तीन तीन चार चार पानांशी त्यांची माहिती दिलेली आहे आता ज्योति महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यांच्याबद्दल आपल्याला नोट्स काढायची गरज आहे का त्या या एकोणतीस समाजसुधारकाबद्दल नोट्स काढायच्यात हो का हो काढायच्यात पण कधी हे एकोणतीस सुधारकाबद्दल जेवढी माहिती दिलेली आहे त्याच्यातली एक पण ओढ लहायची नाही ना समजा आपण एक पुस्तक घेतलं इकडे मी दाखवतो तुम्हाला ओके एका सेकंदात म्हणजे तुम्हाला कळल की या पुस्तकाचा वापर कसा करायचा आहे समजा हे समास ओके एकच एक सेकंद समजा हे सुधारकाचं पुस्तक आहे आणि हा ठोकळा आहे याला आपण ठोकळा करतो आहे आणि समाज सुधारकाचं बुक आहे ओके तर ह्या याच्यामध्ये एकोणतीस आहेत तर याच्यात जे कंटेंट आहे काय म्हणतोय मी याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते या पुस्तकातून घ्यायचं आहे का नाही पण याच्यात जे न्यू आहे ते आपण नवीन पेजेस ॲड करून त्याच्यात घेऊ शकतो आणि आपल्याला कळेल की अरे अरे हां समजा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे काही पुस्तकं असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांची जे पुस्तकं असतील तर ते आपल्याला लगेच कळलं अरे हे पुस्तक याच्यात लिहिलेलं नाही चुक राहिलं असतं मग लगेच लिहायचं मग जेव्हा आपण असं करतो की त्या याच्यातून ॲडिशन करतो आपला दिमाग लगेच सांगतं की अभ्या आपण हे वाचलं आहे हे एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यात वाचलं आहे चार ओळी नाही त्या चारच ओळी लिहायच्या याला म्हणतात स्मार्ट वर्क पहिल्या पुस्तकात या ठोकळ्यामध्ये ज्या चार ओळी नाही आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच गोष्टी ॲड करायच्या किंवा आपल्या नोट्समध्ये यायच्या म्हणजे हे पुस्तक जवळपास दोनशे साठ नऊशे साठ पेजेसचा आहे त्याच्यात अजून आपण नोट्स काढू आणि नोट्स कशा काढायच्या आहेत काय अभ्यास करायचा आहे कशा हे पुस्तक वाचायचं आहे कुठल्या ओळीवरती अंडरलाईन करायची आहे कुठे लिहायचं आहे कशावरती फोकस करायचं आहे कमी पेजेसमध्ये कशा नोट्स काढायच्या आहेत क्वालिटी नोट्स कशा काढायच्या आहेत हे पूर्ण पुस्तक हे नऊशे साठ पेजेस आपल्याला सांगणार आहे आणि परीक्षेच्या आधी एकदम टेन्शन येतं आता काय वाचू उद्या परीक्षा आलेली आहे नेमकं काय करू मेरेको समज आ रहा आहे मी काय करू त्यासाठी हे पुस्तक जबरदस्त आहे आणि पण याचं वाचन कसं करायचं आहे याच्यासाठी हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण तुम्ही पाहणं गरजेचं आहे ओके ही गोष्ट लक्षात घ्या की हे पुस्तक कसं वाचायचं आहे त्याच्यानंतर कुठले पॉईंट आहेत आपण बघूयात त्याच्यानंतर पॉ पॉइंट आहे की महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांची माहिती सरळ सेवेसाठी जबरदस्त आहे तुम्ही दररोज म्हणजे आजपासून उद्या आजपासून सुरू करायचं आज आज पहिला जिल्हा घ्यायचा उद्या दुसरा उद्या तिसरा चौथा छत्तीस दिवसात छत्तीस जिल्हे होतील आयुष्यात कधी वाचलं होतं का काही विद्यार्थी आपोआप सोडून द्या सेवेचे असतील ते बाकी एम पी एस सीचा विद्यार्थी सहसा जिल्हे वाचत नाही मग रँडमली कधीतरी काहीतरी वेगळाच प्रश्न येतो जिल्ह्यातल्या आतमध्ये हे हे ठिकाण कुठं आहे काय तेव्हा मग आपण पॅनिक कुट। होतो अरे हे कुठून आला पण जेव्हा जर ह्या ठोकळ्यामधून जर आपण वाचू नकाशा सह त्यांनी दिलेला असं आहे तेव्हा आपल्याला कळेल की अरे जबरदस्त हा दररोज एक नकाशा पहिल्यांदा आपला जिल्हा घ्यायचा मग आपल्या बाजूला बाजूला जायचं मग हळूहळू अजून लांब लांब लांबलाम असे हात पसरत पसरत पूर्ण महाराष्ट्र कवर करून टाकायचा मग काय होईल आपल्याला छत्तीस जिल्ह्याबद्दल माहिती होईल ज्या चार चार ओळी ज्या मिळतील चार चार गोष्टी आपल्याला मिळतील नवीन ते आपलं ज्ञान वाढवेल हे पुस्तक तुमचं ज्ञान वाढवायचं काम करेल आणि हे फॅक्ट्स आहेत याच्यात जवळपास नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के आपण म्हणू याच्यात बदल पाच टक्केच होईल पंच्याण्णव टक्के हे कॉमन राहील ओके आता जिल्हे बदलले छत्तीसच्याऐवजी वाढतील तालुका वाढला वाढला ओके पण आहे त्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर आला की महा भारताचा भूगोल ओके भारताचे भूगोलचे नोट्स काढायचं काय काम आहे म्हणजे याच्यात जे जवळपास किती आहे रे तीनशे चौऱ्याहत्तर ते चारशे शहाण्णव ओके जवळपास हे एकशे वीस काय पेजेस असतील समथिंग ती एकशे वीस पेजेस ती लिहायची गरज आहे का तुला नाही मग तुला कळलं की एकशे वीस पेजेस जवळपास आहे तिथे ओके किती हो एकशे वीस पेजेस आहेत भारताच्या भूगोलसाठी एकशे वीस पेजेस आहेत ओके हे कळलं तुला हा क्लिअर आता आता क्लिअर झालेला आहे ओके मग तू बाकीच्या नोट्स पुस्तकातून याच्यात वाचणार पण तिथे पण तू लिहिणार का नाही हे एकशे वीस पेजेस तुझी नोट्स आहे एकशे वीस तुझं रिव्हिजन होणार आहे मग याच्यात जे नाही आणि जे आपल्या लक्षात राहत नाही तेवढंच लिहायचं म्हणजे आपलं काम वाचवलं का नाही आपली बेजारी वाचली का नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणांना म्हणजे ही बरेच जण तर वाचतच नाही की त्याच्यात काय जाऊ दे ना तेच त्याचं आहे हो रे बापा पण आपल्याला आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आपण जर ही लिहित बसलो की ह्या नोट्स काढ इतिहासाच्या नोट्स काढल्या भूगोलच्या काढल्या सगळेच काढल्या विज्ञानच्या काढल्या इकडे फिजिक्सच्या काढल्या केमिस्ट्री काढल्या भारताच्या जगाच्या काढल्या भारताच्या महाराष्ट्राच्या भूगोलच्या काढल्या काढल्या नुसत्या नोट्स बाप रे बाप नुसत्या नोट्स की मग त्याचं झालं एवढं नऊशे हजार पे झाले मग त्याने हाताने लिहिलेले असतात काय लिहिलं हे बी कळत नसते आपल्या हस्ताक्षरावर आपलं पण विश्वास नसतो मग आपल्याला इथे टेन्शन मग आपण त्या नोट्स पण फेकून देतो मग मार्केटमधलं अजून कुठलं तरी पुस्तक आणतो मग आपल्याला टेन्शन येते ओके मी अभ्यासात तीन गोष्टी नेहमी सांगतो एक प्रश्नसंच तुमच्याकडे पाहिजे एम पी एस सीचा जर तुम्ही एम पी सी करत असाल किंवा सरळसेवा करत असाल सरळसेवेचा दुसरं म्हणजे तुमच्याकडे रेफरन्स बुक पाहिजे आणि त्या रेफरन्स बुकलाच तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे पण त्याच्या आधी म्हणजे ठीक आहे किंवा त्याच्यासोबतच सायमल्टेनियसली हा ठोकळा किंवा मार्केट मला कुठलाही घ्या हा घेतला तर बेस्ट स्टाईल माझ्यामध्ये आहे कारण की एकतीस वी एडिशन आहे मल्टिपल टाईम ॲडिशन झालेलं आहे आणि करेक्शन पण झालेलं आहे हे ठोकळा गरजेचा आहे म्हणजे काय होईल प्रश्न वाचायचे रेफरन्स बुक पण आहे त्याच्यात अंडरलाईन नाही पण नोट्स काढायची ज्यावेळी वेळ येते ओके तेव्हा हा ठोकळा कामाला येतो आपला वेळ वाचतो ओके ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजा आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे तुम्ही तुमचं काम पोळायचं करायलेत पण भांड आण पाणी आण मीठ आण स्वयंपाकाला सगळं साहित्य आण नंतर घासायचे आहेत आधी जे भांडे ते सगळे करायचे स्वयंपाक ते पण आधी घासायचे आहेत हे काम पूर्ण पुस्तक तुमचं बाकीचं काम करतं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे तुमच्या मागे टेन्शनच नाही की हे लिहून घेतो ते लिहून घेतो काहीच नाही तुम्हाला जाऊन फक्त स्वयंपाक करायचा आहे की तो स्वयंपाक शिकायचा आहे तो स्वयंपाक कसा स्वादिष्ट बनेल याचं काम हे पुस्तक करत आहे की मी एकदम तळमळीने एक ही गोष्ट सांगतो आहे की म्हणजे जबरदस्त पुस्तक आहे याच्यात मल्टिपल टाईम ॲडिशन करायचं आहे आता जे नवीन विद्यार्थी आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हे वाचायला जड जाणार आहे शक्य शंभर टक्के जड जाणार आहे मग तुम्ही आधी एकवीस हजार प्रश्न संच ओके एम पी एस सीचे सर्व जुने प्रश्न त्याच्यानंतर एक रेफरन्स बुक कुठले एक रेफरन्स बुक आणि त्या टॉपिक वाईज हे वाचायला सुरुवात की समजा तुम्ही जगाचं भूगोल वाचताय राज्यसेवेसाठी वाचायचा पहिले एकवीस हजारमधून आता एकदमच नवीन असाल तर डायरेक्ट बोर्ड घ्या किंवा मग रेफरन्स बुक त्याच्यानंतर एकवीस हजार प्रश्न संच आणि तुम्ही नोट्स काढायची भानगड जेव्हा कळते तुम्हाला मग एकदा इथून जगाचा भूगोल वाचून घ्या कळू का न कळू मग तुम्हाला लगेच कळलं की अरे हा हे आहे हे, हे नाही लिहायचं मग प्रश्न पण तुम्हाला कळेल याच्यावरती पण कशा रीतीनं प्रश्न आले ते पण कळेल आणि दुसरी गोष्ट तुमचं नोट्स काढण्याचा वेळ वाचेल ओके त्याच्यानंतर काय आहे पुढे भारत महाराष्ट्राचं सांकिर्णे घडामोडी आहेत त्या पण एकदा फास्टमध्ये वाचून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर पर्यावरणविषयक घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था ओके अर्थव्यवस्थेसारखे विद्यार्थी नुसत्या नोट्स काढतात नुसतं लिहून घेतात ओके बेसिक कन्सेप्ट क्लिअरच होत नाहीत मार्केटमध्ये जबरदस्त पुस्तक आहे त्याच्यात वादच नाही आहे पण आपण नुसतं लिहून घेतो म्हणजे लिहून घेण्याची जी वृत्ती आहे का मला नेहमी राग येतो की लिहा लिहा बरेच जण म्हणजे आता की लिहायला सांगतात की लिहून घ्या नुसतं लिहायचं लिहायचं नुसतं लिहायचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण जे लिहिलं आहे की काही जण फोटो फोटो काढून घेतात स्क्रीनशॉट काढून घेतात तर ते स्क्रीनशॉट काढलेलं ते मोबाईल घरीच ठेवला आपण परीक्षेला मोबाईल घेऊन जातो का नाही लिहिलेली वय घरीच राहिली परीक्षा डोकं घेऊन गेलो आणि डोक्यानं काहीच नाही साथ दिली ते म्हणजे मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट आहे ते म्हणजे वयवर लिहिलं आहे ते लाल पेननं लिहिलं आहे हिरव्या पेननं लिहिलं आहे पण काय लिहिलंय त्याचा पत्ताच नाही ओके त्याचा पत्ता तुम्हाला शोधायचा आहे हे हे मग तुम्ही लगेच कळा की हां हे हाय याच्यात हे आहे याच्यात हे आहे म्हणजे तुम्ही जेव्हा दोन पुस्तकं वाचाल का आणि एक ऑलरेडी मल्टिपल टाईम वाचता का तुमचा दिमाग लगेच सांगतो की अभे हे तर त्याच्या ठोकळ्या दिल्याही नाही ओके याच्यात म्हणजे असे कंबाईनचे जे भरपूर प्रश्न असे आले आहेत की त्याच्यात दिलेला आहे पण विद्यार्थ्याचं ता मल्टिपल टाईम रिव्हिजन होत नाही होतच नाही रिव्हिजन कशामुळं नोट्सच नसतात परीक्षेच्या पंधरा दिवस आठ दिवस सगळ्यात जास्त टेन्शन असतं आणि त्यावेळी हा ठोकळा तुम्हाला जीवनदान संजीवनी असेल ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर कुठलाही रे भारताने सरकारच्या विविध योजना अभे याच्यात ज्या योजना मी याच्यावरती लेक्चर टाकणार आहे योजनेवरती ह्या योजना आता जी योजना आहे एकदा झाली त्याच्यात बदल काय होणार आहे नवीन योजना येतील पण ज्या जुन्या आहेत त्या मग त्या कुठल्या तरी इयरबुकमधून काय आहे मग कसे प्रश्न विचारतात काय मी याच्यावरती लेक्चर नक्कीच घेणार आहे युट्यूबलाही टाकणार आहे की महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या विविध योजना महाराष्ट्र सरकारच्या आधी घेतो कशा कशाने प्रश्न आहे कधी स्थापना झाली काय त्याचा उद्देश तीनच गोष्टी करायच्या आधी त्या योजना कुठली त्याचा उद्देश काय आणि त्याची स्थापना ओके बस की त्याचे लाभार्थी तीन की योजना आता कुठली माहिती आहे आपल्याला त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचा उद्देश आणि त्याचे लाभार्थी कोण बस या तीन गोष्टी आधी करायच्या आणि ह्या तीन गोष्टी याच्या जबरदस्त पद्धतीने दिल्या त्याच्यानंतर काय आलं रे मानवी आरोग्य कुठले कुठले रोग आहेत ओके आता हे रोग बदलणार आहे का त्याच्यात नवीन औषध येईल पण रोगाचे सिमटम बदलणार आहेत का हा फॅक्ट्स आहे ना हे मानवी आरोग्य वगैरे हे फॅक्ट्स आहे याच्यात काय बदल होईल का यात ॲडिशन होईल मी बोलतो बोलतोय बरं बरेच जण म्हणतील की नवीन रोग आले आहेत कोरोना आला तर मग माझं जुनं ॲडिशन त्याच्यात नाही अरे बदल म्हणतोय मी बदल होईल का ॲडिशन करायचंच आहे ना आपल्याला मी पहिल्यापासूनच सांगतो आहे की या पुस्तकात ॲडिशन करायचं आहे आपल्याला पण बदल कुठे होईल का बदल चालू घडामोडी वगैरे होईल प्राणीशास्त्र असेल इथे वनस्पतीशास्त्र आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अरे याच्यात काय होणार आहे बदल ओके जे बदल झाला आहे बदल होणार आहे याच्यात ओके बदल काय होणार आहे बदल काहीच नाही होणार याच्यात ॲडिशन होणार आहे आणि जो काही एक दोन टक्के बदल होतो तो आपण सहज ओळखून घेतो की अरे याच्यात बदल लेटेस्टमध्ये ले करंटमध्ये त्या गोष्टी असतील ते ओके ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमचं हे किती वेळ वाचवतं की प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र याचं याच्यासाठी तुम्ही पुस्तक वाचणारच आहात स्टेट बोर्ड वाचणारच आहात पण स्टेटबोर्डमध्ये दिलं आहे आणि इकडेही आहे मग नोट्स काढायची काय गरज आहे तुम्ही म्हणणार नाही ना ना रे याच्यात दिलं आहे रे हां प्राणीशास्त्र आहे ना हे आहे ना त्याच्यात काय करा हां हे दोन ओळी नाहीत का रे हां लिहिली लिहिले एवढ्या लिहि असं मग तुमचा दिमाग सांगाल हे कोण सांगाल तुम्हाला ओके बट्ट्या पिंट्या सांगाल का नाही तुमचाच दिमाग तुम्हाला बोलाल स्वतः तुम्ही बोलाल तुम्हाला स्वतःला की भाड्या लिहिलंय पिंट्या लिहिलंय ओके बबली लिहिलंय सगळं आहे पुस्तकात त्या पुस्तकात लिहिले तू लिहू नको तू मोकार लिहिण्याचा कार्यक्रम करू नको तू वाचण्याचं काम कर तू लि लक्षात घेण्याचं काम कर तुमचा दिमाग तुम्हाला स्मार्ट बनवाल आणि ह्या गोष्टी कोणी सांगत नाही रे कोणीच सांगत नाही सांगत असेल तर त्याचं त्याचं अभिनंदन पण मी सांगतोय ना मग त्या ख्या ओके अनुभवावरून शिका त्याच्यानंतर खाली काय संगणकशास्त्र आहे मग अंकगणित आहे वाचून घ्या एक्स्ट्राची पण माहिती वाचून घ्या ओके त्याच्यानंतर अजून काही गोष्टी इतकी एक पेपर पण दिला आहे त्यांनी तीस एप्रिलचा तो पण एकदा वाचून घ्या ओके त्याच्यानंतर चालू घडामोडी आता चालू घडामोडी बदलत राहतात त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण लेटेस्ट जर असेल ओके लेटेस्ट आता आत्ताच हे किश्वास घेतलेला आहे लगेच सहा महिने आहे पुढचे तर तेवढ्या तुम्ही वापरू शकता पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या ज्या पूर्ण पॉईंट्स आहेत जवळपास आता हे मी जर बघितलं कामाचे जर बघितले पूर्ण तर आठशे तीसच पेजेस होत आहेत त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग आहे ते बेसिक बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाईल त्यासाठी तुम्ही वेगळे पुस्तक पण वापरू शकता पण जवळपास हे आपण हजार पेज धरू किंवा नऊशे धरू की नऊशे पेज म परीक्षेपर्यंत कुठल्याही एक्झामला ज्यावेळी तुम्ही वापराल ते मल्टिपल टाईम्स तुम्हाला वापरायचे आहेत वाचायचे आहेत आणि याच्यात एक अभ्यासाचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगून टाकतो की पहिल्यांदा ओके रेफरन्स बुक किंवा त्याच्या आधी बेसिक जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावं वा लागेल ओके स्टेट बोर्ड चला समजलं सर आम्हाला स्टेट बोर्ड वाचायचं आहे किंवा आम्ही हे करतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओल्ड पी वाय क्यू वाचावं वा लागेल टॉपिक वाईज वाचायची समजा नदी प्रणाली प्राणी आहे टॉपिक आहे नदी प्रणाली भूगोलचा तर त्या नदी प्रणाली समजा तुम्ही गोदावरी नदी वाचायली तर गोदावरी नदी एकदा वाचून घ्यायची मग गोदावरी नदीवरती कसे प्रश्न विचारलेत हे जर तुम्ही वाचत नसाल काय म्हणतोय मी जर तुम्ही गोदावरी नदी वाचताय उदाहरण म्हणून सांगतो की अभ्यास कसा करायचा आहे अभ्यास असा करायचा आहे की समजा तुम्ही गोदावरी नदी वाचायले तर गोदावरी नदी पूर्ण एकदा वाचून घ्यायची आणि त्याच्यानंतर जुने प्रश्न त्याच्यावरची बघायचे आणि परत एकदा गोदावरी नदी वाचायची हा अभ्यासाचा फॉर्म्युला आहे नुसती गोदावरी नदी किंवा नुसत्या नद्या वाचल्या त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहिलो वाचतच राहिलो गोदावरी नदी किंवा वेगवेगळ्या नदीवरती कसे प्रश्न विचारले तर त्याचा पत्ता नाही असा अभ्यास होत नाही काहीच उपयोग नाही त्याचा ओके करूच नका त्याच्यापेक्षा जाऊ दे उडत तो अभ्यास काय म्हणतो मी पहिले टॉपिक क्वेश्चन आणि परत टॉपिक हे कोणाला हे नवीन विद्यार्थ्याला की नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात कशी करायची आहे आधी टॉपिक वाचायचा पूर्ण वाचून घ्यायचा त्याच्यानंतर प्रश्न वाचायचा त्याच्यानंतर परत टॉपिक वाचायचा हे नवीन विद्यार्थ्यांसाठी पण जे जुने झालेत की सर आता दोन चार रिडिंग झाल्या पुस्तकाच्या आता कसा अभ्यास करू आता क्वेश्चन आधी नंतर टॉपिक आणि क्वेश्चन क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हे पाच रिडिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि टॉपिक क्वेश्चन टॉपिक हे एकदम नवीन फ्रेश आलेलं आहे मी आता आताच आलो एम पी एस सीच्या प्रवाहात आताच झेप घेतलेली आहे आताच मी उडी मारतो आहे माझ्यासाठी काय वरदान आहे किंवा काय सांगणं आहे तू टॉपिक क्वेश्चन टॉपिक असं कर आणि मी न आहे सर आपल्याला झालं आहे सहा महिने वगैरे चार पाच रिडिंग झालेले आहेत क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन बस ह्या दोनच फॉर्म्युले आहेत याच्यापेक्षा फॉर्म्युलाच नाही आहे ही ओके कळलं एकदम क्लिअर झालेलं आहे आणि त्याच्यासोबत चौथा स्टेप म्हणून ओके हा एकनाथ पाटील त्याचा ठोकळा तुम्ही वाचायचा आहे ठोकळा काय काम करेल तुमचं नोट्स काढण्याचं काम वाचवेल ओके हे खूप महत्त्वाची आहे हा जबरदस्त पुस्तक आहे ओके याचा तुम्ही लाभ घ्या हेच हे काही जाहिरात वगैरे करत नाही आहे पण मला वाटलं मनातून की विद्यार्थ्यांना हे सांगावं ओके स्पर्धा परीक्षेच्या भरपूर विद्यार्थी असतील तुमचे मित्र असतील त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा आणि याच्यावरती काही आपण रिव्हिजन लेक्चर्स घ्यायचे असतील किंवा काही सर जागूच मग एखादं काही लेक्चर टाकूनच द्या रिव्हिजन पण होऊन जाईल आमचं तर नक्की कमेंट करा की सर काही नक्की लेक्चर घ्या पण एक लेक्चर मी नक्कीच घेणार आहे महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना या याच्यातल्या आहेत एक व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यानंतर अजून पण व्हिडिओ टाकायचे असतील तर यूट्यूबचे विद्यार्थी असतील हा ॲप्लिकेशनला व्हिडिओ जाईल ओके याच्यावरती काही लेक्चर पण मी नक्कीच टाकणार आहे ओके ॲप्लिकेशनलाही टाकेल आणि याच्यावरती पण टाकणार आहे ओके okay? हे जबरदस्त पद्धतीनं तुम्ही रीड करायचं आहे आता ज्या सरळसेवा परीक्षा होत आहेत त्याच्यासाठी पण हे कामाचं आहे तुम्ही नक्की इट खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की सर नक्कीच तुम्ही याच्यावरती रिव्हिजन सेशन घ्या म्हणजे मला पण थोडंसं चांगलं वाटेल की नाही विद्यार्थ्यांची डिमांड आहे आणि त्यानुसार मी पण त्या गोष्टी करेल ओके okay? चला तर ठीक आहे तुम्हाला भरपूर या गोष्टीचा फायदा झालेला असेल ओके okay? जो अभ्यासाचा फॉर्म्युला सांगितला आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी ओके okay, तर तो तुम्ही जास्ती जास्तीत जास्त त्याचा वापर करावा आणि काही मेसेज असेल तर मला नक्कीच माझ्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली माझा व्हॉट्सअप क्रमांक दिसत असेल तिथे तुम्ही मला मेसेज करून संपर्क करू शकता ओके okay? तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र